मागील पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना 1 ते 9 ची ओळख करून दिली. आतापर्यंत विद्यार्थ्यांना 1 ते 9 बऱ्यापैकी ओळखता यायला लागले असते आणि व्यवहारात वापरता यायला लागते. आज आपण विद्यार्थ्याला 0 ची ओळख करून देणार आहोत. 0 कसा ओळखायचा, 0 म्हणजे काय, 0 कसा लिहायचा याची ओळख आपण विद्यार्थ्याला करून देणार आहोत. चला तर विश्वंभर, आता हे माझ्याकडे काड आहे. आपण हे किती काड आहेत मोजलं, चालेल? हे बरं मोज किती आहे. आता या 5 काड्यांमध्ये 1 काडी मी काढून घेऊ. आता किती काढा राहिल्या मुलं? 4 आहे. बर, आता मी यातली आणखी 1 काडी काढून घेऊ. आता मी आणखी 1 काडी काढली, किती राहिला? आता किती राहिला? 1. काहीच बरोबर, काहीच नाही म्हणजे 0 काढा राहिल्या. किती काढा राहिल्या? 0. काहीच नाही म्हणजे किती? 0. आणि 0 असा दिला. मी बरं, आता तू मस्त किती लिहिले तू? 0. बरोबर, 0 म्हणजे काय ही विद्यार्थ्याची संकल्पना आपण स्पष्ट केली. 0 दृढीकरण व्हावे म्हणून आपण पुढील कृती विद्यार्थ्यासोबत घेणार आहोत. विश्वंभर, मी आता तुला काही वस्तू दाखवणार आहे. मी इथे किती वस्तू ठेवते ते तू सांगायचं, चालेल? हो, मोजून सांगायचं. किती दगड ठेवले मोज? किती बिया ठेवल्या? आता काय आहे माझ्या हातात? मी इथे किती दगड ठेवल्या? काहीच नाही म्हणजे किती? बरोबर, मी इथे 0 दगड ठेवले. हे काय विश्वंभर? काय मी काही काड्या मिळवणार. मी किती काड्या मिळवते तुम्हाला सांग. याच्यामध्ये मी ही काडी मिळवली. किती काड्या मिळवली? 1. बरोबर, आता मी आणखी 1 काडी ठेवली. किती काडी ठेवली? 1. बरोबर, आता मेजर काही काड्या मिळवणार. किती काड्या मिळवते तुम्हाला सांगायचं ना. किती काड्या मिळवल्या? काहीच नाही म्हणजे किती? 0. किती? 0. बरोबर, आता मी याच्यातल्या काही काड्या उचलणार. मी किती काड्या उचलते तुम्हाला सांगायचं. मी किती काड्या उचलते हे तुम्हाला सांगायचं. बघ बर, किती काड्या उचलले मी? 3. किती काड्या उचल? 2. बरोबर, आता मी किती काड्या उचलल्या? काहीच नाही म्हणजे किती काड्या उचलल्या? 0 काढा उचल. बरोबर, या पद्धतीने विद्यार्थ्याची 0 ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वस्तू मिळवणं, वस्तू काढणं, त्यामध्ये 0 वस्तू मिळवणं, 0 वस्तू काढणं या क्रिया करा. ज्यातून विद्यार्थ्याला हे समजू शकते की 0 वस्तू मिळवल्यानंतर वस्तू वाढत नाही किंवा 0 वस्तू काढल्यानंतर वस्तू कमीही होत नाही. विश्वामध्ये ते किती काढायच सांग? 4. आता याच्यामध्ये मी 1 काढी मिळवली. बरोबर, किती काढा झाल्या? 1. आणि आठ किती झाल्या? 5. बरोबर, आता मी याच्यातून 1 काडी आणखी मिळवत. बघा, किती काड्या मिळवत मी? काहीच नाही. म्हणजे ह्या काड्या एक वाढल्या का मग? 1, 2, 3, 4, 5. किती काड्या आहेत? आणि 0 काडी मिळवल्यावरती काड्या वाढल्या का रे? नाही वाढल्या. बरोबर, 0 काडी मिळवल्यावरती काड्या वाढत नाही. आता बघा, त्याच्यामधून मी काही काड्या काढणार. किती काड्या काढतील तुम्हाला सांगते. आता किती मोज? 1, 2, 3, 4, 5. किती काढ्या? 5. आता यातून मी 1 काडी काढते. किती काढा राहिल्या? 4. बरोबर, आता मी यातून आणखी काही काड्या काढणार. किती काड्या काढल्या मी? 5. मी काड्या किती काढल्या? किती उचलल्या काढ्या? काहीच नाही म्हणजे किती? 0. मी 0 काडी काढल्यावरती काड्यांची संख्या कमी झाली का रे? नाही. किती राहिल्या काड्या? 5. बरोबर, मग 0 काडी काढल्यावरती काड्यांची संख्या कमी होते का? बरोबर.